जय शिवराय मित्रांनो, मित्रांनो आपली जी काही रील्स ॲटिट्यूडची सिरीज चालू आहे त्यामधला एक खतरनाक व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, डेमो वगैरे तुम्ही ऑलरेडी बघितलाय, तर या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकटची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं जे काही कॅपकट ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये तुमचा फोटो, मी दिलेला ऑडिओ आणि PNG वगैरे जे काही दिलेलं असणार आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता आपली। बघू आता टाईमलाईन थोडीशी झूम करतो, टाईमलाईन झूम केल्यानंतर मित्रांनो 3 आणि 4 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटवरती आपली बीट आहे बघू शकताय। तर मित्रांनो तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि सॉन्ग ऐकून घेतल्यानंतर परफेक्टली रीत बीट जी काय आहे ती तुम्हाला मार्क करायची आहे। नंतर मित्रांनो आपली जी काही पुढची बीट असणार आहे ती बघू शकता 6 सेकंदाच्या थोडंसं पुढे, म्हणजे 5 आणि 6 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे तर त्या डॉटच्या थोडंसं पुढे बघू शकताय। तर मित्रांनो इथे देखील तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे, बीटला मार्क करायचं आहे। आणि नंतर मित्रांनो आपली जी काही लास्टची बीट असणार आहे ती आपली 8 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। तर मित्रांनो या प्रकारे बीट वगैरे मार्क केल्यानंतर आता तुम्हाला जो काही ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन द्यायचं आहे। तर सिम्पलरी ते आपलं जे काही पहिलं ट्रान्झिशन असणार आहे तर मित्रांनो ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, पुल आउटचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढचं जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता स्विंग बॉटमचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन देऊन जी काही स्ट्रेंथ आहे ते 1 सेकंडवरती ठेवून ओकेवरती क्लिक करून आता पुढच्या ट्रान्झिशनवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। इथे आल्यानंतर पुल इनचं ट्रान्झिशन द्यायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो लास्टला जे काही लास्टचा फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर स्विंग राईटचं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन देऊन ह्याची जी काही स्ट्रेंथ आहे ते 1.2वरती ठेवून आउट ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। आणि आउट ॲनिमेशनमधनं फेड आउटचं ॲनिमेशन देऊन जी काही स्ट्रेंथ आहे ती 0.7वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो आपलं जे काही मटेरियलचा पासवर्ड आहे तो 555 आहे, तर व्यवस्थितरित्या पासवर्ड टाकून मटेरियल जे काही आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। ओके तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि आपला जो काही पहिला फोटो आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी सिम्पली फोटोच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। आणि ते तुम्हाला ॲडजस्टमेंटचं ऑप्शन बघायला भेटणार आहे, सिम्पली ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे। जे काही सॅच्युरेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे ते सिम्पलरित्या तुम्हाला एकदम त्याचं जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी मायनस करायचं आहे। ओके तर या प्रकारे मायनस करून घेतलंय, मायनस केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये सुरुवातीला हेक्झोनलचा इफेक्ट बघायला भेटणार आहे। सिम्पली हेक्झोनलचा इफेक्ट तुम्हाला ते अप्लाय करायचा आहे। हेक्झोनलचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्यानंतर मित्रांनो त्या लेअरला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे। आणि ओकेवरती क्लिक करून आता आपली जी काही दुसरी बीट आहे म्हणजे कलरफुल फोटो जिथून पुढे आपला चालू आहे सिम्पली त्या पोझिशनला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आणि इथून मित्रांनो ग्लिचच्या कॅटेगरीमधनं क्रोमॅटिक इफेक्ट घ्यायचा आहे आणि क्रोमॅटिक इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। आणि ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती सेटिंग दिसते त्या प्रकारे त्याची सेटिंग ठेवून ओकेवरती क्लिक करून इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। आणि PNG ॲड करण्यासाठी इथे मित्रांनो तुम्हाला ओवरलेचं ऑप्शन बघायला भेटतोय, सिम्पली ओवरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि इथून तुम्हाला इथे ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं, ओवरलेवरती क्लिक करून ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि इथे मित्रांनो जी PNG जी काय असणार आहे ती PNG ॲड करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे।